दोरीने हातपाय बांधून रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळले प्रेत बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील नागझरी या गावातील पंचरदुरुस्तीचे काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या करून दोरीने हातपाय बांधून रुळावर आणून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे रेल्वे पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले मात्र ठोस असे काही पोलिसांच्या हातात लागले नसल्याने हत्येचे गुढ वाढत चालले आहे दुसरीकडे मृतक व्यक्तीची वहिनी ही मागील दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याने दोन्ही घटना एकमेकांशी जोडून पाहिल्या जात आहेत नागझरी फाट्याजवळ राहणारा रामधन नारायण दांदळे या सत्तेचाळीस वर्षीय इसमाचे प्रेत गावाच्या बाजूनेच जाणाऱ्या रेल्वे रुळावर रेल्वेखाली कटलेल्या अवस्थेत आढळले आहे रामधन दांदळे हे रात्रीच्या सुमारास घराच्या अंगणात झोपलेले होते त्यांच्या पत्नीने सकाळी उठून पाहिले असता दांदडे हे दिसून आले नाही त्यांचा शोध घेतला असता नागझरी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे मार्गावर त्यांचा मृतदेह कटलेल्या अवस्थेत आढळून आला तर संशयास्पद बाब म्हणजे या इस्माचे हात आणि पाय नारळाच्या दोरीने बांधलेले होते पोलिसांना घटनेची माहिती मिळताच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र ठोस असे काही पोलिसांच्या हाती लागले नसल्याने हत्येचे गूढ वाढत चालले दुसरीकडे मृतक वहिनीची मृतक इसमाची इस वहिनी ही मागील दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याने दोन्ही घटना एकमेकांशी जोडून पाहिल्या जात आहेत या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत